मंडळी, मनाच्या अवकाशात विनोदाच्या मेघांमधून हास्याचं इंद्रधनुष्य फुलवण्यासाठी आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्यजत्रा. कॉमेडीचा चौकार टेन्शन तळीपार, को पॉवर्ड बाय डेटॉल. मंडळी, जसं विक्रमादित्यनं आपला हट्ट सोडला नाही, तसंच गौरव मोरेनं देखील आपला हट्ट सोडला नाही आणि आज तो पुन्हा एकदा लग्नाला उभा राहतोय. बघूया तिथे काय घडतंय. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर् देवो महेश्वरा, क्या बात है, क्या बात है. गुरुर् साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. तो दोस्तों, आज के इस रंगारंग शाम में और चार रंग लगाने मैं आया हूं आपका अजीज दोस्त, छोटा सा कलाकार, सुरों का फनकार, ओंकार फ्रॉम पोलादपुर 9862525252. सच कहूं तो आज इन दोनों की वजह से ये मौका मिला है. आप बहुत बड़े लोग यहाँ पे बैठे हैं, आपकी सेवा करने का मौका मिला है, तो मैं इनको बधाई देता हूँ. तो दोस्तों, जोरदार तालियों से उनको बधाई देंगे दुल्हनिया वनिता जी और गौरव जी. बिल्कुल दुल्हनिया, आज की शाम इन दोनों के नाम दुल्हनिया वनिता जी और उनके पति गौरव जी. दादा दादा दादा, गौरव नहीं, गौरव गौरव. सॉरी सॉरी, एक्चुअली टेक्निकल इशू मुळे, कारण गोंधळ आहे ना, त्यामुळे कळत नाही. काय प्रॉब्लेम नाही. तो दोस्तों, सच छुपता नहीं, गौर कीजिएगा, सच छुपता नहीं झूठ के उसूलों से, खुशबू मिलती नहीं कागज के फूलों से. इसी बात पे इन्हें बधाई देते हैं दुल्हनिया वनिता जी और उनके पति मिस्टर गोगो. जोरदार. तो दोस्तों, दादा मुद्दाम करताय का, म्हणजे ठरवून करताय का, तुम्हाला पत्रिका दिली आहे, इथं नाव लिहिलंय गौरव म्हणून, सगळे गौरव गौरव करतायत, गोगो काय गोगो. सॉरी सॉरी सॉरी, नाही असं नाही. नाही नाही, मी काय झालं सर, दडपण आल्यामुळे मी जरा गोंधळलो, मी घेतो फ्लो मध्ये. मला पाणी हवं का, पाणी हवं तुम्हाला? नाही नाही, ओके. गौरव. तो दोस्तों, आज के शाम इन दोनों के नाम दुल्हनिया वनिता जी और उनके हम सफर 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 हमदर्द हमदर्द हम राही 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 सौरव जी. माणूस माझं नाव तीनदा चुकलाय असं काय नाही यार, मी चुकून झालं, चुकून नाही झालं, मुद्दाम झालंय. प्लीज मला अडवू नका, मी निघतो यार. अरे काय काय झालं बेटा, काय झालं मला सांग. अबा हे रिसेप्शन सोडून चाललेत. गौरव काय प्रॉब्लेम झालाय जावई बापू, मला सांगा काय प्रॉब्लेम झालाय. अरे हा नाही नाही, मला कळले, मला कळले. सकाळी आदेशासारखा तुम्ही उपमा खाल्लात नाश्त्याला, चार प्लेट खाल्ला बरोबर, त्याच्यानंतर इडल्या घेतल्या, मग सांबार खाल्लं, मग चटणी घेतली, झाला ना प्रॉब्लेम. आता तुम्ही रूमवर जाणार, कपडे काढणार, फ्रेश होणार, परत कपडे घालणार, परत येणार, किती वेळ जाईल गौरवजी मला सांगा. तो प्रॉब्लेम नाही आहे माझा. समजून घ्या, हा जो माणूस आहे ना, ह्याने माझं तीनदा नाव चुकीचं घेतलंय. गुगा सौरभ बिरोप सगळं बोलतोय, फालतू किरी आहे. नवर देव आहे, मी सगळे ऐकताय. बघा मला चिडायचं नाहीये, पण काय होतंय, मुद्दाम चाललंय असं मला वाटतंय. मी काय, मी समजावतो त्यांना, मी समजावतो. अरे किती झालं यार, प्लीज त्यांचं नाव नीट घ्या, प्लीज माझे जावई आहेत. बिलकुल बिलकुल बिलकुल. तो दोस्तों, इस शाम को शुरुआत करने से पहले करते हुए एक
बहुत ही मेरे दिल के करीब जो गाना है, मोहम्मद रफ़ी जी का ये गाना है, ना फनकार तुझसा तेरे बाद आया, मोहम्मद रफ़ी तू बहुत याद आया। गौर कीजिएगा वरिता जी, और आप भी बगीचे आई गाता है तुम्हें याद है तुझे काय गाता है तुम्हें वहिनी वहिनी दीदी वहिनी दीदी जाऊ दे ना ग विसर आता त्याला तुला मी काय बोललो काय गाता तुम्ही वाह काय गाता असं नाही बोललो हे कुठलं गाणं आहे यार क्या हुआ तेरा वादा सर ते एकतर इमोशनल आहे रडायला लागली ती पोरगी नाही पण सर माझ्या कार्यक्रमाचं स्वरूपच तसं आहे क्या हुआ तेरा वादापासून नाही आता येणे जाणे इथपर्यंत सगळं सेट आहे सेट आहे चांगली गोष्ट आहे पण आज माहोल काय आहे रिसेप्शन आहे ना लग्नाचं ते होऊन जाऊ दे ना प्लीज हा ते गाणं नको दुसरं काहीतरी तुम्ही चांगलं गा मस्त गा एकदम वेगळं गा छान गा ओके हे काय मला अजून कळलं नाही पण तो दोस्तों जैसे कि आप जानते हैं कि मैं फरमाइश पूरी करने वाला आर्टिस्ट हूं तो अभी मुझे दूल्हे राजा ने कहा कि कोई और गाना सुनाइए तो मैं इस शाम का दूसरा नगमा आपको सुनाने जा रहा हूं इजाजत चाहूंगा शायद ये माहौल थोड़ा नम सा है दिल में कोई पुराना गम सा है जिंदगी ने छेड़ी हरदम कोई सरगम हम तो हम है बाकी सब पानी कम सा है तो आज इस शाम को आगे बढ़ाते हुए दुले राजा ने मला ज्या प्रमाणात त्यांची फरमाइश सांगितली तर त्यांच्यासाठी मी एक मेडली गाणार आहे गाणं आहे लग्नामध्ये तू आरोग्य की हो गई असं गाणं यार हे अरे ती माझी बायको आहे यार काय दादा हे माझी बायको आहे ए तू यार तू बस खाली पहिले तिकडे बस तू माझ्यासाठी गाणं गा माझ्यासाठी कळलं काय 1 2 3 माझं लग्न ते एवढे मोठे सेलिब्रिटी मला बोलले कुठे चालला म्हणून म्हणून मी इकडे आलो चाललो होते घरी मी हत्ती आहे मी हत्ती आहे मी नफरत की दुनिया को छोडके राजेश खन्ना आहेस तू सोड ना काहीच करतोय मी नफरत की दुनिया को छोडके यार चांगली गाणी गा लक्ष ठेव पण आता कट्टर आहे ना इथं घुसून मी तुझ्या गळ्यामध्ये आरपार हे बघा मला कार्यक्रमाचे पूर्ण पैसे मिळाले मी जाऊ शकतो तरी मी थांबलो कारण माझं कलेवरती प्रेम आहे तू निघ ना अरे मी काय केलं यार तू गौरव शांत शांत प्लीज प्लीज शांत व्हा प्लीज प्लीज मी काय केलं ना यार प्लीज शांत व्हा ना जी एक आयडिया आहे तुम्हाला माहितीये का दीदी खूप छान गाते तू गा ना दीदी गाई ना गाई ना नाही तुम्ही बघा हा तुमच्या आयुष्याचा खूप महत्वाचा क्षण आहे तुम्ही गायलात तर तो खऱ्या अर्थाने सेलिब्रेट होईल तो दोस्तों आज की इस शाम को और सुनहरा बनाने के लिए स्वतः काय गायलात तुम्ही अनबिलीवेबल जोरदार तालियां वनिताजी के लिए नाही तुम्ही फार मधाळ गायलात तुमच्या सुरात खजिना आहे आई शपथ सांगतो तुम्ही असंच गायलात ना तर ह्या आताच्या काळाच्या नव्या गायिका आहेत ना घरी बसतील होगा होगा सापसा सापसा अनबिलीवेबल अनबिलीवेबल ए मी म्हणतो तुम्ही आयडॉलचं ऑडिशन द्या ते सगळे तुमच्यावर फिदा होतील अरे पण ती एवढं काय गायली काय गायली ती एवढं तुम्हाला नाही करणार ते होगा होगा सापसा सापसा मी माझ्या आयुष्यात असं नाही ऐकलं वनिताजी एवढं काय यार वनिताजी हे बघा तुम्ही निवडा आता तुम्हाला संसार करायचा का करिअर निवडायचं एक मिनिट वनी मी तुम्हाला घेऊन जाईन जगात सगळ्यांसमोर उभं करेन तुमची ओळख करून देईन जेव्हा मी तुमची ओळख करून देईन की वनिताजी पेशे खिदमत आहे वनिताजी खरात चातक पक्षी पावसाची वाट बघतो तशी तुमची वाट बघतील रसिक लक्षात ठेवा खरं होईल हे होगा होगा काय काय मला खरंच असं सगळं दिसायला लागलंय रे म्हणजे मी येते गाते आणि सगळे जण उठून टाळ्या वाजवतात दिसतंय मला
खरं बोलणं देऊ नको, फेकाडे एक नंबरचा, ऐसा नको ऐकूस तू. नाही माझा ऐका, माझ्यावर विश्वास ठेवा. तुमचं करिअर तुमची वाट बघतंय. खरं सांगतो गौरव, मला गाण्यात करिअर करायचं. अरे वनी नको, नाही ऐक ना माझं वनी. त्यासाठी मला लग्न मोडावं लागेल. आता लग्न करून 24 तास पण झाले त्यावर वनी आपलं. सॉरी मला काही माहित नाही, मला बाबांशी बोलावं. बाबा बाबा लवकर या. अरे काय झालं बेटा, मला गाण्यात करिअर करायचं आणि त्याच्यासाठी मला संसार मोडावा लागेल. सॉरी बेटा. सॉरी बाबा. तुला लग्न मोडायचं आहे बेटा? हो बाबा मोडायचं. लग्न मोडलं. अरे गाण्यात करिअर करायचंय तेही यांच्यासोबत. बाबा आता तेच होणार जे तुला हवंय, तेच होणार. ऐका माझी जवळ बापू निघा. आणि हे बघा तिथे कोपऱ्यात ना तुमच्या नावाची म्हणजेच गौरव मोरे या नावाची आहेर आहेत, ती सगळी घेऊन जा. चला निघा निघा. आता माझे आजी जावे बापू जे म्हणतील तेच होईल. मला माझ्या मुलीचं आणि त्यांचं गाणं ऐकायचं. निघा. मी दुसरं तिसरं काय म्हणणार आता. भोगा भोगा. ओंकार हे तुझ्यासाठी. वा वा वा, क्या बात आहे क्या बात आहे. झकास, म्हणजे दिल खुश परफॉर्मन्स. मला या ऑर्केस्ट्रामधल्या मला सगळ्या चाली आवडल्या, पृथ्वीच्या चाली सकट. वनिता अफलातून छोट्याशा छोट्याशा रिॲक्शन होत्या पण फार गोड होत्या. गौऱ्या मला तुझं फार कौतुक वाटतं. एक माणूस एका साईडला फुल फ्लडेड बॅटिंग करत असताना दुसरा माणूस तेवढाच न्यूट्रल राहून तितकंच उत्तम काम कसं करू शकतो हे तुझ्याकडनं शिकायला हवं. वंडरफुल, अफलातून निव्वळ, म्हणजे अप्रतिम परफॉर्मन्स होता. फार मजा आली मला. अभिजित, तुला आमच्या या हास्य मैफिलीत येऊन कसं वाटतंय मित्रा? मी सांगू नाही शकत की या सगळ्या प्रहसनांमधून, या सगळ्या सिच्युएशन्समधून तुम्ही जी काही बॅटिंग करता त्यानं मनाला किती आनंद मिळतो आहे. म्हणजे एकच संकल्पना पण त्याच्याभोवती किती शक्यता निर्माण केल्या जाऊ शकतात, हे जितकं मोठे सर गोस्वामी सरांचं श्रेय आहे या टीमचे कॅप्टन म्हणून तुम्हा सगळ्यांकडून ते काढून घेण्यामध्ये, तेवढेच तुम्ही सगळे एक से बढकर बाप आहात. म्हणजे गौरवचा अपमान हा आता साधारण नॅशनल इंटरेस्टचा इश्यू होत चालला आहे. सध्याच्या गेल्या काही वर्षांपासूनच्या लॉकडाऊनच्या वातावरणामध्ये खऱ्या खुऱ्या अर्थानं जत्रा जर कुठे भरली असेल सगळे नियम पाळून, तर ती फक्त आणि फक्त याच मंचावर. मंडळी, आता आपण घेणार आहोत स्पीच थेरपीचे काही महत्वाचे धडे आणि हे धडे आपल्याला शिकवायला येत आहेत हास्य महारथी समीर चौघुले, विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, कॉमेडी क्वीन विशाखा सुभेदार आणि मॅडनेसची महाराणी नम्रता संभेराव. डॉक्टर नमस्कार, मी खांडेकर. मीच बोललो डॉक्टर. हा आवाजच माझा प्रॉब्लेम आहे, त्यासाठी मी आलोय तुमच्याकडे डॉक्टर. डॉक्टर, मी ऐकलं की तुम्ही शहरातले उत्तम स्पीच थेरपिस्ट आहात. डॉक्टर, तुम्ही भलाभल्यांचा आवाज बरा केला, मी पाया पडतो डॉक्टर, प्लीज प्लीज. आधी शांत व्हा. बसा बसा बसा, तुम्ही आधी बसा. डॉक्टर, माझी नक्कल करू नका, मी जाईन. अहो नाही, तुमची नक्कल नाही करत आहे मी, माझा आवाजच असं आहे, लक्षात येते का तुम्हाला? बसा बसा, तुम्ही बसा आधी शांत. माझी नक्कल करू नका, मी तुम्हाला मारेन.
हे बघा, पेशंटची नक्कल करू नये एवढी अकल आहे मला, लक्षात आलं? हा बस या, अहो खरंच सांगतो माझा आवाजच तसा आहे. तुमचाच आवाज असा आहे? हो. तुम्ही काय करणार स्पीच थेरपी? मी कशाला आलो? चालू थांबा, तुम्ही थांबू का? चाललं मी. हो जरा थांबा, थरा थांबा, तुम्ही थांबाल की नाही जरा जरा बसा बघू आधी. अहो मी असे अनेक पेशंट्सना बरं केलेलं आहे ज्यांच्या गळ्यात शह नाही आहे, शह नाही, अशा अनेक लोकांना मी बरं केलेलं आहे. अहो शहनाईचा आवाज असलेल्या लोकांना बरं केलं असेल, पण तुमच्या घशात चिचुंदरी अडकली त्याचं काय? कसं असतं, आवाज ही दैवी देणगी असते, दैवी देणगी. नाही बरोबर आहे, पण देवाने इतरांना 1001 रुपये देणगी दिल्या, मला फक्त 1.25 रुपये दिला. माझी पण पावती मोठी फाडायची ना जरा. कसं असतं, प्रत्येकाच्या गळ्याला मर्यादा असतात, आपल्या गळ्याला उंबरठे आहेत, उंबरठे. हा एक मोठा फरक आहे, लक्षात आलं तुमच्या? डॉक्टर हे बोलायला ठीक आहे, पण चार चौकात एकदम खचायलं होतं. गाणं म्हणायचं मग, खचायचं नाही गड्या, खचायचं नाही. हे कुठलं गाणं आहे? ते थांबायचं नाही गड्या थांबाय, असं गाणं आहे ते? आता थांबण्याबद्दल बोलतोय का आपण? नाही की नाही, खचण्याबद्दल बोलतोय ना, म्हणून गाणं चेंज केलं. बरं गाण्यावरून आठवलं, आपण अशी गाणी म्हणायचीच नाहीत जी बेस मधली आहेत. काही काही सिंगर्स खर्जातला आवाज आहे त्यांचा, किशोर कुमार, हरिहरन, जगजीत सिंग यांची गाणीच म्हणायची नाहीत आपण. असं कसं हो, जगजीत सिंगची गाणी माझी गझल्स खूप आवडते आहे तो, ती त्यांची गझल. हा 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 हा. ओ शिवालो ए खुदी क्या चीज है इश्क की जय फिर समझी. ऐका ऐका, आपण वेगळ्या गायकांना फॉलो करायचं, पण तुम्ही गायचंच नाही याच्या पुढे. अत्यंत बेसूर गायलात तुम्ही. आपण कसं आहे ना, यॉडलिंग गायचं, यॉडलिंग. आपल्या मॉड्युलेशनला जे सूट होतं ते आपण गायचं. यॉडलिंग माहितीये का? योडलेलं लोडलेलं. लक्षात आलं का तुमच्या? हा तुम्ही बोलताय ते बरोबर आहे डॉक्टर, पण काय मी इथे सिंगर व्हायचं म्हणून आलो नाही हो, माझे इतरही खूप प्रॉब्लेम आहे. नाही बरोबर आहे, म्हणजे काय असा आवाज असल्यामुळे ना, म्हणजे असा तरणा बांड असून सुद्धा माझं लग्न होत नाही हो. बघा तुमचं लग्न होत नाही इथपर्यंत मी ऐकू शकतो, पण तरणा बांड म्हणून तुम्ही उगीच प्रॉब्लेमला मोठा करू नका. खर तर तुम्ही तरणा बांड नाही, वयस्क वांड आहात. जे आहे ते तोंडावर मी सांगितलं, ते झालंच. पण काय आता हे बघा डॉक्टर, कसं होतं मी कोणावर किती चिडलो तरी समोरचा माझ्यावर हसतोच, एवढं ना म्हणजे ते नॉर्मल हसतं. मी ना डॉक्टर लहानपणी ना, लहानपणी मी पहिलवान होतो, पहिलवान. तर मी ना असा लहानपणी आखाड्यात जायचो आणि असं आखाड्यात उतरून समोरच्याला आव्हान द्यायचो, ये रे मी तुला आव्हान दिलं, तो हसायचं. हे तर काहीच ना, माझा भाचा आहे 5 वर्षांचा, म्हणलं अद्वैत मारीन, तो बोलतो मामा करून हसतोय, एवढे प्रॉब्लेम आहे. तुला बघा, टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला आता काही 2-3 गोष्टी सांगणार आहे. अरे देवा, या आवाजात गोष्टी ऐकायच्या? गोष्टी म्हणजे एक ससा एक कासवती गोष्ट नाही हो, गोष्टी म्हणजे युक्तीच्या काही गोष्टी. हे बघा लक्षात घ्या, एक मिनिट, तुम्ही कशा आलात आता? ओपीडी सुरू आहे ना माझ्या, एक पेशंट आहे ना इकडे, चला बाहेर वा, बाहेर वा प्लीज, बाहेर वा. गेट आउट. त्या रडताय, थांब. हे म्हणता काय झालं? एक मिनिट, बसा बसा इकडे. मॅडम बसा, प्लीज बसा, प्लीज बसा. मी आहे ना, मी डॉक्टर आहे ना, मी. हां सर बरोबर. सांगा, रडू नका, सांगा काय झालं, काय झालं मला सांगा. डॉक्टर माझ्या आवाजाचं काहीतरी करा ना डॉक्टर. डॉक्टर मला कळत नाहीये, गेले 3 वर्ष झाली हो, माझं लग्न माझ्या आवाजामुळे सतत मोडत आहे. प्लीज काहीतरी करा ना माझ्या आवाजाचं, मला खूप टेन्शन आलं डॉक्टर. हे वेगळं आहे, हे माझ्यापेक्षा वेगळं आहे. याचा आवाज असं काय? मला ना कॉम्प्लेक्स झाला बाबा ऐकून आवाज. माय गॉड, दिस इज रिअली टू मच. म्हणजे आज तुम्ही दोघेही इथे आलेला आहात, दोघेही अपोजिट आवाजाचे आहात आणि दोघांची लग्न होत नाहीये. माय गॉड, हा काय योगा योगा आहे. ओ माय गॉड, ओ माय गॉड. यस यस, डॉक्टर उपचार सांगा ना, उपचार काहीतरी कराव. एक काम करा तुम्ही, बघा तुम्हाला मी असं काय डॉक्टर असं काय बोलतायत असं वाटेल तुम्हाला,
पण मी उपचार सांगतो. काय करायचं? मी स्ट्रेट फॉरवर्ड बोलतो. ओके बर, ऐका माझं. तुम्ही दोघांनी एकमेकांशी लग्न करा. अहो डॉक्टर काय बोलताय तुम्ही? माझी यांच्याशी ओळख नाही पाळत मी असं त्यांच्याशी नाही. शांत व्हा शांत. अहो लग्न करा म्हणजे आता जाऊन लागेल असं करा असं नाही. माझी आई घाबरट आहे, आवाजाला घाबरेली आहे. आणि मी अशा माणसाशी लग्न नाही करू शकत. काय झालं माझं? तुम्ही समजा 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 तुम्ही यांच्याशी लग्न केलेलं आहे. आपलं नाव काय? प्रसाद खांडेकर. बरोबर आहे. या तुमच्या मिसेस खांडेकर आहेत. बरोबर आहे. आता काय करायचं तुम्हाला सांगतो. कसं आयुष्य जगायचं? समजा तुम्ही घरात बसलेले आहात, तुम्हाला फोन आला, त्यांनी बोलायचं. त्यांनी बोलायचं. तुमचा आवाज पुरुषी आहे की नाही? तुम्ही त्यांच्या आवाजात बोलायचं. म्हणजे कर्णाला काय वाटेल किंवा मी केलाय फोन यांना आणि बोलतोय पण पुरुष. लक्षात आलं? तुम्हाला फोन आला, यांनी बोलायचं. त्यांना काय माहितीये कोण बोलतय ते फोनवर? लक्षात आहे का तुमच्या? नाही मला कळत नाही अजून. हे बघा, तुम्हाला मी सांगतो. लग्न समारंभात गेलात की एकाने लिपसिंग करायचं आणि दुसऱ्याने मागे उभं राहून असं असं बोलायचं. लक्षात आलं का तुमच्या? ओके, आपण ट्राय करू. आपण ट्राय करू शकतो. आता ट्राय करू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. मला चालेल. आता बघा, आता मी तुम्हाला एक वाक्य सांगतो. तुम्ही लिपसिंग करायचे आणि तुम्ही ते वाक्य म्हणायचंय. लक्षात आलं? माझं लक्ष तुमच्याकडे. आता तुम्ही वाक्य म्हणा. नमस्कार, मी प्रसाद खांडेकर. वन टू थ्री. नमस्कार, मी प्रसाद खांडेकर. आता बघा, तुम्ही काय म्हणायचं? नमस्कार, मी मिसेस खांडेकर. कळलं? ओके. तुम्ही आवाज काढायचं, तुम्ही लिपसिंग करायचं. रेडी? माझं लक्ष नाहीये. ओके, वन टू थ्री. नमस्कार, मी मिसेस खांडेकर. चालेल की? हे वेगळं आहे. खूप वेगळं. अतिशय वेगळं. फार युनिक आहे. मी असा कधी विचार पण नव्हता केला. आम्ही अख्खं आयुष्य काढू शकू. अहो अख्खं आयुष्य म्हणजे मी सुद्धा आयुष्य तसंच काढतोय. एक मिनिट. अगं ऐकतेस का? ये जरा. अगं बाई. नमस्कार. नमस्कार. हे माझी बायको मिसेस सौगुले. नमस्कार. का कशाला बोलवलं? अगं बाई, यांचा पण आवाज अगदी माझ्यासारखाच आहे. हो ना, अगदी सेम टू सेम. अय्यो, अगं बाई, यांचा आवाज अगदी तुमच्यासारखा आहे. बाई, किती वेगळं आहे सगळं. हीच तर गंमत आहे. तुम्हाला सांगू का खांडेकर, आयुष्य असंच जगायचं असतं. ऍडजस्टमेंट्स करायच्या असतात, लक्षात घ्या. आता आपला आवाज असा आहे, त्याच्याबद्दल कॉम्प्लेक्स नाही बाळगायचा. अरे खरे. त्याची लाज नाही बाळगायची. कळलं? व्हेरी गुड. मला खूप आवडतंय हे. कसं आहे माहिती खांडेकर, फार वर्षांपूर्वी ना भारदस्त आवाजाच्या नटांची परंपरा होती. सगळ्यांचे आवाज भारदस्त होते. पण त्या सर्वांच्यात एक विक्रम गोखले आले, ज्यांचा आवाज अतिशय मुलायम आणि असा तलम होता. पण त्यांनी स्वतःच्या आवाजाचं शस्त्र बनवलं. त्यांनी काय केलं? त्यांच्या आवाजात इतक्या भावभावना ओतल्या, तो आवाज असा लयबद्ध केला. आणि आज विक्रम गोखलेजी आवाजाचंही विद्यापीठ म्हणून ओळखले जातात. जसे भारदस्त आवाजाचे पंडित भीमसेन जोशी सर्वांना आवडतात, तसेच तलम आवाजाचे कुमार गंधर्व सुद्धा सर्वांना आवडतात. खरंय की नाही? मला सांगा. त्यामुळे आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत, आपल्याकडे ज्या कमी आहेत, त्याची लाज नाही बाळगायची. त्या कमी आहे ना आपण शोधायच्या. एकदा त्यांचा शोध लागला की त्यांना असं डेकोरेट करायचं आणि प्रेझेंट करायचं की तो आपला प्लस पॉइंट होईल. देयर यू आर. ते आपला शस्त्र होईल. म्हणजे वेगळा संदेश दिला तो तुम्ही आम्हाला. अगदीच म्हटलंय, अगदीच म्हटलंय. आता मी माझा ही जे कमीपण आहे ना, हे मी आता शस्त्र म्हणून वापरणार. शाबा शाबा. इथूनच सुरुवात करतो. वेळ कशाला? ऐका. हा, नाही मी बोलत नाथा. मग अशी ठरलं गायचं नाही म्हणून. सई, अत्यंत सुंदर परफॉर्मन्स. व्हॉइस मॉड्युलेशन हा तुमच्या स्किटचा पाया होता आणि त्याच्यावरती सगळी कॅरेक्टर्स आधारलेली होती असं मी पहिल्यांदाच हा प्रयोग असा बघितला आहे. एक्स्टर्नल फॅक्टर्स जे आहेत, आपलं सौंदर्य, आपलं रूप, आपला आवाज,
ह्याच्यापेक्षा इथे काय आहे हे खूप मॅटर करतं आणि तेच मॅटर केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि तुम्ही हाच संदेश पुन्हा एकदा अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेला दिला त्याबद्दल खूप धन्यवाद. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, फारच मजा आली. असे नवनवीन प्रयोग बघायला फार आवडेल. मस्त मंडळी. फ्लर्ट करणं ही अनेकांची आवड असते पण या आवडीमुळेच अशा प्रसंगांनाही तोंड द्यावं लागतं. हा ब्युटिफुल परफॉर्मन्स तुमच्या समोर घेऊन येत आहेत कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, विक्रोळीचा शाहरुख खान पृथ्वी प्रताप आणि दादरचा फारुख शेख ओंकार राऊत. हॅलो, हे चेतना, अगं कुठे आहेस तू? मी पहिलं विचारलं ना, मलाच काय परत विचारतेस? मी इथे शॉपमध्ये आहे, तू कुठे आहेस? अर्धा तास. अरे यार काय करू यार मी इथे इथे. अगं हे लेडीज शॉप आहे, इथे मुलींच्या गोष्टी मिळतात, मी काय इथे विकत घेऊ? मूर्ख आहेस का जरा? त्याला काही टाइमपास करायला पण नाही आहे. उगाच ट्रॅफिकची कारणं नको देऊस प्लीज. आला आला टाइमपास आला 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 आला. हा येतोय येतोय आवाज आला. हा 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 वाट बघ, वाट बघतो वाट बघतो. हा फोन ठेव, बाय. हॉट ना? सॉरी गरम होत आहे खूप. हॉट शॉपिंग? नाही मेडिटेशन. कूल 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 कूल. रसिका मॅम. हाय मॅम, कशा आहात तुम्ही? खूप दिवसांनी आलात. प्लीज वेलकम. प्लीज प्लीज मॅम, प्लीज या प्लीज. रसिका मॅम या. रसिकाच्या प्रेमा खातर, रसिकांच्या प्रेमा खातर आली. किती लोक फेसबुक लाईव्ह जातात नाही का? एक्सक्यूज मी, काय चाललंय म्हणजे तुमचं? कोण आहे हा? हाय माय नेम इज ओंकार. वाव ओंकार, माझ्या दादाचं नाव पण ओंकार आहे. कूल 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 कूल. ऐका ना, मला ना काही ब्युटी प्रॉडक्ट्स हवेत आणि इतर पण काही वस्तू हव्यात. मी सांगते तुम्हाला. मॅम देतो देतो, डोंट वरी. तुम्ही खूप दिवसांनी आलात पण मॅम आता आपल्याकडे नवीन नवीन प्रॉडक्ट्स आलेत आणि छान व्हेरियंट्स आहेत, शेड्स आहेत, तुम्हाला आवडतील. है ना? मी तर म्हणतो तुम्ही ट्राय करा, तुम्हाला खूप खुलून दिसतील. आय ऑब्जेक्ट, आय ऑब्जेक्ट. काय झालं सर? मुळात एवढं स्वाभाविक सहज सौंदर्य आहे, त्याला मेकअपची गरजच नाही ना. अरे यार खूबसूरती सूरत में नहीं, लिबास में नहीं, देखने वाले की आंखों में होती है. क्या बात है सर, तो चश्मे और फॉग जमला है तो पूछा ना. सर ले कॉमेडी दिसता है सर, प्लीज पूछा. कस्टमर है मी, हाँ तसा वागा माझ्याशी. सर यावेळा का कस्टमर आहेत, मला यांच्याशी बोलू तर द्या. बोला काय काय हवंय तुम्हाला वेगळं? येस येस सी, मला ना ब्लश ऑन्स आणि मेकअपचे सगळेच प्रॉडक्ट्स हवेत. माझी मैत्रीण येते नाही का खुशबू माझ्यासोबत शॉपिंगला? आय नो खुशबू मॅम. हा हा, तर तिचं लग्न ठरलंय सो तिच्यासाठी मला पण. एक 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 एक्सक्यूज मी, खुशबू? खुशबू तुमची मैत्रीण? हो. अरे माझ्या पण मैत्रिणीचं नाव खुशबूच आहे पण तिचं लग्न झालंय. आय डोंट नो, आपण काही कनेक्टेड असू शकतो का? रिअली रिअली म्हणजे माझ्या मैत्रिणीचं नाव खुशबू आहे, तुमच्या मैत्रिणीचं नाव खुशबू आहे, मग आता या नोटवर आपल्या मध्ये ओळख व्हायला पाहिजे. सच अ स्मार्ट गर्ल, सच अ स्मार्ट गर्ल. थँक्यू थँक्यू थँक्यू. मॅम मी तुम्हाला लिपस्टिक दाखवतो एक, फार छान आहे, तुम्ही ट्राय करा, तुम्हाला आवडेल. हे बघा. नाही मी म्हटलं ना खुशबूसाठी शॉपिंग करायचे, सो मला ट्राय करून एनिवे काही फायदा नाही आहे. एक्झॅक्टली एक्झॅक्टली, दुकानदार म्हणून लक्ष द्या काय हवाय ग्राहकाला ते. त्यांना का देताय ट्राय करायला? तुम्ही मैत्रिणीला हवंय ना तिच्या. हा आणि रसिका जी, एक सांगू का तुम्हाला, तुम्ही काही ट्राय केलं ना तुम्हाला ते सूट होईल. हो हो हो, ऍक्च्युली माझ्याकडे डमी दाढी मिश आहेत, देऊ सूट होतील त्यांना, देऊ. कूल मॅन, कूल कूल कूल. दाढी मिशा माझ्यावर ट्राय करायला पाहिजेत ना, मुलगा मी आहे, कळतंय ना. ह्यांच्यावर कसं ट्राय करतील? वेगळं काहीतरी दाखवा, वेगळं दाखवा. नाईस आयडिया. मी म्हंटल ना खुशबू जिच्यासाठी मी शॉपिंग करते, या या मैत्रीण. तर तुम्ही जवळपास खुशबू सारखं दिसत माहितीये का तुम्हाला? Can I ask you one thing? अरे रसिका जी, अरे जान ले लो यार तुम यार, पूछो यार क्या यार. शॉपकीपर बोल, विचारा विचारा. तर मी आता इथे लिपस्टिक घ्यायला आले, सो मी लिपस्टिक तुमच्या ओठांवर ट्राय केली तर चालेल? प्लीज ओंकार, म्हणजे करतील ना ते, करणार, करायलाच हवी म्हणजे खुशबूमुळेच तर आमची ओळख झाली. आणि एका सुंदर मुलीला सर तुम्ही नाही म्हणाल का? सर नाही ना, एक सुंदर मुलगी सर करतो
काढतो मी. ओ माय गॉड, तुम्ही लिपस्टिक ट्रा. हां पण ना, काय करा ना, पटपट करा सगळं. हां लवकर करा. हां एक एक मिनिट, एक मिनिट. काय 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 कुठे करू मॅम? ही घ्या ही. हां नवीन प्रोडक्ट आहे मॅम. ओ चालेल. डार्क शेड. येस प्लीज, कॅन यू सिट हियर? इथे बसू का? प्लीज प्लीज करा करा. थोडीशी बाहेर गेली पण हरकत नाही, मला अंदाज आलाय हे असंच हवंय मला खुशबूसाठी. म्हणजे तिला चुकून टिश्यू गोडसर लागते हो थोडीशी. हो ना, झालं ना आता? झालंय ना, चांगली वाटते ना. म्हणजे ही शेड मी खुशबूसाठी घेऊ शकते ना? घेऊ शकता मॅम. आता काढा चला. इथे तेल द्या, तेल लावा लागत असेल ना? नाही नाही तसं नाही, मला खुशबूसाठी आय प्रोडक्ट्स पण हवेत ना, आय मेकअप साठी प्रोडक्ट्स घ्यायचे आहेत. सो ते जर का ट्राय केलं तर लिपस्टिक आणि तसं कॉम्बिनेशन कसं वाटतं मला लगेच कळेल. काय बोललात मॅम, काय बोललात? ऐका ना सर, सर मॅडम करेक्ट बोलतायत. आय प्रोडक्ट जर ट्राय केलेत ना, आई सोबत खूप सुंदर दिसाल. थांबा मॅम, आय प्रोडक्ट्स नको जरा. नाही काही फार काहीच नाही, मला जरा कळेल की लिपस्टिक आणि तसं कॉम्बिनेशन कसं वाटतं. कॅन आय टच युअर आयस? टच टच नाही, ते चष्मा काढावा लागेल ना. मॅम मॅम एक एक मिनिट मॅम, मस्कारा पण घ्या. मस्कारा? मस्कारा? हा मस्कारावर पारंपरिक विनोद सगळ्यांनी मनातल्या मनात करून झालेला आहे. आपण स्किट पुढे नेऊ. चष्मा काढावा लागेल ना. चष्मा काढा. काढणार ना, काढणार. मॅम मी पकडतो. आयशॅडो, आयशॅडो. क्लोज युअर आईज. हा क्लोज युअर आईज, डोळे बंद करा ना सर. डोळे बंद करा. आता मी तुम्हाला खूप हळुवारपणे. काय काय करू मी, काय करू? काही नाही, तुम्ही फक्त शांत राहा. मी खूप हळुवारपणे तुम्हाला आयशॅडो ट्राय करते. ओ माय गॉड. मी डोळे उघडू का नको उघडू? नाही नाही नाही, मला काय वाटतं ना, थोडस जर का आपण लायनर किंवा काजळ अप्लाय केलं ना तर. ऐका ना, ऐका ना, पटपट करा जरा, पटपट करा. हो हो प्लीज पटपट करा मॅम. तुम्हाला फक्त असं एक छान थंड असं वाटणार आहे, बाकी काहीच नाही. डोळे बंद करा. अरे झालं झालं का? झालं. आई शपथ. काय 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 करताय? ऐका असं नका लावू. अरे हे, अरे नका लावू, नका लावू म्हणतोय मी. ऐका तर सर, सपोत सांगतो, मला माहितीये तुम्ही पोरगा आहात म्हणून, नाहीतर ना तुला मी लय सुंदर दिसता सर. तुम्ही लय सुंदर दिसताय. तू सेम खुशबू दिसते असं माहिती का तुला? हो ना, आता मग काढूया ना. हे काढ ना सगळं, कळलं ना? तुमच्याकडे इयरिंग्स आणि नोजपिन आहे का? अरे मॅडम आहेत, हे घ्या, हे बघा इयरिंग. तुम्ही काय करताय? नको ना, नको ना, हे इयरिंग्स वगैरे नको. सर प्लीज, सर तू तर गप्पा राहा, तिला लावू दे. मारेन काय, मारेन, लावू दे, लावू दे. काय कोण तू माझं कोण यूज को? ऐकायचंच नाहीये का तुला माझं? लाव, काय लावायचंय ते लाव. हे छान दिसतंय. म्हणजे मॅम नोजपिन नको, नोजपिन नको. सर छान दिसतंय सर, माझं तर प्रेम जडायला लागलंय सर तुमच्यावर. सगळं लावून झालं. आता प्लीज हे सगळं काढूया का? नाही नाही, वेट. काय वेट, अजून किती वेट करू? मला खुशबूला व्हिडिओ कॉल करायचा आहे. मला खुशबूला सांगायचं की तुझ्यासाठी सरप्राईज आहे, तुझ्यासारखी दिसणारी तुझी जुळी बहीण माझ्या बरोबर आहे इकडे. नाही नाही, मला मला प्लीज प्लीज असं काही करू नका. मला व्हिडिओ कॉल वगैरे नाही करायचं आहे प्लीज. प्लीज तुमच्याकडे एक छान असा ड्रेस आहे का? हिला घातलाय तसा? अरे मॅम प्रश्न आहे का? नसता तर मी बनवला असता या सिच्युएशन साठी. तू थांब, ड्रेस दिसतोय रासी, रासी हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. अरे माझ्यासाठी नाही ऐकणार आहेस का? यार कम ऑन यार, ओंकी असं नाही करायचं. म्हणजे कसं टॉप टू बॉटम सारखा तू खुशबू सारखा दिसत असेल तर म्हणजे मला खुशबूला असं कॉन्फिडेंटली कॉल करता येईल. आणि मी तिला सांगेन, खुशबू खुशबू बघ, माझा बॉयफ्रेंड सेम तुझ्यासारखा दिसतो. बॉय 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 हे बॉय बॉयफ्रेंड. नाही मला बॉयफ्रेंड. रसिका किती रेडी आहेस तू? हे असं वागतात का? असं असं विचित्र पद्धतीने कोणी प्रपोज करतं का मुलाला? कम ऑन, आय नो तू युनिक पद्धतीने केलंयस, पण डिरेक्टली विचारायचं ना, माझा बॉयफ्रेंड होशील का?
हाँ होईन ना मी तुझा बॉयफ्रेंड होईन म्हणजे काय प्रश्नच नाही आहे यार तू तू काय काय टॉप घालायचा आहे ना टॉप घालायचा नाही शॉपकीपर शॉपकीपर कुठे ए ए ए शॉपकीपर ये ना लवकर लवकर पटपट सर अरे वे नका घालूस रे बाबा चला चला लवकर चल 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 ओंकारेश्वरी तू इथे काय करतेस मारे रे जा बाजूला लवकर करा मी तुला बघतो तू तू एक्सक्यूज मी इथे ओंकार म्हणून कोणी आलंय का आलंय का शॉपकीपर काय सर तिकडे जाऊ तिकडे जाऊन काय सांगू इथे ओंकार नाहीये सर लपताय का सर तोंड दाखव सर हाय शॉपकीपर कॅन यू शो मी सम लिपस्टिक्स प्लीज मुलांनी कसे मुलींचे कपडे घातले पाहिजेत हे बघत होतो मी ऐक ना अगं हे मुलांना धडा शिकवण्याची ही ट्रिक लईच भारी बघा यावर आपले हसरसी काय म्हणतायत सई मस्त झाला परफॉर्मन्स ओंकी आता स्त्री पात्र होऊनच जाऊ दे एक लवकरच आज अर्ध झालाय पूर्ण होऊन जाऊ दे वाट बघतीये yes, yes. लवकर ह आणि मॅचिंग घातलंय आज ओंकार मस्त खूपच छान बॉडी लँग्वेज मस्त होती आणि न लाजता सगळा नट्टापट्टा करून घेतलास ऑकवर्ड झाला नाहीस कुठेही अडखळला नाहीस फ्रीली सगळं केलंस त्याच्याबद्दल तुझं खूप अभिनंदन रसिका मस्त दिसतेस खूप दिवसांनी तुला साडीपेक्षा वेगळ्या काहीतरी अटायरमध्ये मी पाहिलं आणि इट इज व्हेरी रिफ्रेशिंग मजा आली तुला बघून मस्त परफॉर्म केलंस तू पण पृथ्वीक प्रत्येक कॅरेक्टर गणित तू खुलत चाललायस ग्रो होत चाललायस ऑल द बेस्ट मस्त झालं परफॉर्मन्स